इसराइली से हारी देवना करार। इसराइली सहला लाल दरे ने तेहुन लीगे मागुन देव तेहला रान मासून सिनाई सांगाई जह ते डोंगर सव लीगे यो तो डोंगर होता जठ मूसानी पेटता झुरुडला हेरने ते लोकासी ते डोंगर ने खालो तेहने तंबू सहला उबा करा। देवनी मूसा अन इस्रायल ने अखे लोका सहला सांगा तुम्हाला कायम माने गोठी सहला मानूला आहा अन जो करार मा तुमने हारी करा हा तेला जाळवी राखूला आहा। जो तुम्ही ईसा करता हास तो तुम्ही माना इनाम खूब किमती धन याजक साराज अन एक पवित्र जाती ठरशे। देव मार्फते तेने पासी येवला साठी लोकाशी 3 दिवस पावत पदरला तयार करा तहा देव सिनाय डोंगर ने टिगरी वर खालो उतरना। जदो तो आना तो धरती कंप होईना ईद चमकनी ढुकट होईना अन काले सा पका आवाज आना तहा मूसा पदर डोंगर वर चढ़ी गे तहा देवनी लोकाशे हारी एक करार करा तेनी सांगा मा तुमना देव यहोवा आहाव मा जहाव जेनी तुम्हाला मिसर ने गुलामी मासून सोडवनाव कने दुसरा देवनी आराधना नको करशे मूर्ति नको बनवशे अन तेहनी आराधना नको करशे कहा का मा यहोवा तुमना एकमात्र देव आहाव अयोग्य रीतकन माने नावना उपयोग नको करशे। ईसू ने दिसला पवित्र मानूला साठी आठव राख जास दुसरे शब्द मा सौ दिस मा तुमना अखा काम करा सातवा दिस तुमने साठी ईसू ना अन माला आठव करुना दिस आहा तुमने आईस अन बहासला मान दीजा खून नको करशे सिनाळी नको करशे चोरी नको करशे तुमने सेजारी नी बायको तेना घर का तो तेने कने पन सामान ला ली लेवनी इच्छा नको करशी तहा देवनी या 10 आज्ञा सहला दगड़ा ने 2 पाटी सहवर लिखीनी मुसाला दी दीदा। देवनी पाळूला साठी लोका सहला दुसरा खूब नेम दीदा जर ते ही ते नेमसा पालन करा तो देव ते लोका सहला आशीर्वाद देवला अन तेहना रक्षण करूनी प्रतिज्ञा करी पन तेनी सांगा का जो तेना पालन नहीं करनार तो तेहाला दंड करी। देवनी इस्राइली सहला एक खूब मोटा मांडव बनवला साठे भी सांगा मिळू ना मांडव तेनी तेहाला चौक्कस रीते सांगा का मांडवला कने रीते बनवला आहा अन तेने मधी कने वस्तु सहला राखूला आहा तेनी ते मांडवाला 2 खोले सहमा भाग पाडूला साठी एक खूब मोटा पडदा बनवला साठी भी सांगना। देव ते पडदा ने मागले खोली मा येईल अन तठ राहील जठ देव होता ते खोली मा जावला साठी परवानगी फक्त महायाजक सहलाज हती ते लोका सहला ते मिळूने मांडवा ने पुढ एक वेदी बनवूला पडील कोणी भी जो देवना नेमला नाही माननार तो ते वेदीवर एक जानवरला लिईल तहा याजक त्याला बलिदान करील अन वेदीवर देवनेसाठी बलिदान ने रूपमा बाळील। देवनी सांगा का ते जनावरांना रगत ते माणूस ने पापला ढाकी लिहील ये रीते आता देव ते पापला नही हेरणार तो माणूस देवने नदर मा शुद्ध ठरेल। देवनी मूसाना भाऊ हारूनला अन हारूनने वंशाला तेना याजक बनवूला साठी पसंद करना। देवनी ते लोका सहला ज्या नेम दियल होता ते तेहाला पाळूला साठी सहमत होईना ते फक्त देवना लोका होईला अन फक्त तेनी आराधना करूला साठी सहमत होईना। खूप दिस पावत मूसा सिनाय डोंगर ने टिकरी वरज रहना तो देव हारी गोट कर होता पण लोका तेला परत येवला तेनी वाट हेरी हेरी थकी गे ते साठी ते हारून पासी सोना लेने आना अन तेनी एक मूर्ति बनूला साठी सांगना जेथी ते देव शिवाय तेनी आराधना करी सकत ये रीते ते ही भयंकर रीते देवने विरुद्ध पाप करा। हारून नी वासुरु ने आकार मा सोना नी एक मूर्ति बनवी ते लोकाशी ते मूर्ति ने आराधना करूला चालू करी दीना अन तेला बलिदान चढ़वना तेने पापने कारणे देव तेहा वर खूब रगवाई जेल होता तो तेहाला नाश करी देवला माग होता पण मूसानी तेहाला नही मारूला साठी देवला विनंती करी। देवनी तेनी विनंती ऐकी अन तेहना नाश नही करा सेले मूसा सिना डोंगर वरून खाला उतरी आना तो ते 2 दगडाशे पाटीशाला लिनी होता जेनेवर देवनी 10 आज्ञाशाला लिखेल होता मागून तेनी ते मूर्तीला हेरना तो होडा रगमा आना का तेनी ते पाटीशाला
भूगा करी दीना मागुन मूसानी ते मूर्ति ला तोड़ीनी तेना भूगा बनवी दीना अनते भूगा ला पानी मा भेगळवीनी ते लोकासाह ला ती पानी पेवाड़ी दीना देवनी ते लोकासाह वर एक मरकी दवाड़ी अनतेहने मासून खूब लोका मरी गया जे पाटीशाला मूसानी तोड़ी दियल हता तेनी जागा लेवला साठी मूसानी ते 10 आज्ञासी दगड़ ने 9 दगड़ा से पाटेशाला बनवे तहा तो फिरी ने डोंगर वर चढ़ी गए अन प्रार्थना करना का देव ते लोकासाहला माफ कर देवनी मूसाना आय का अन तेहला माफ करी दीना नवी पाटीशाहवर 10 आज्ञासाला लीनी मूसा डोंगर वरुण खालो उतरी आना तहा देवनी सिनाय डोंगर पासून तो वचन ने देश पावत इस्राएलीसी आगेवानी करना।